मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. आशा फाउंडेशन तर्फे गरीब मुलांना मदतीचा हात. आता बातम्या सविस्तर देत्या. उमरेड तालुक्यातील पिपरा हे छोटेसे गाव. गावात सुविधांची कमी. या गावातील मुनाली मेंगरे यांनी प्राथमिक शिक्षण गावात घेऊन उच्च शिक्षण शहरात घेऊन ती आपली संस्कृती आणि विचार यांचा विसर पडू दिला नाही. आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द, यामुळे आशा फाउंडेशन हा ग्रुपच्या माध्यमातून एक पाऊल विकासाचे या देयाखाली काम सुरू केले. आशा फाउंडेशन हा ग्रुप एकाच गावाचे नव्हे तर अनेक गावाचा आहे. यामध्ये हिंगणा, नागपूर, पिपरा, बुट्टीबुरी, गुमगाव, भंडारा, कडमेश्वर या गावांमुळे हा एक ग्रुप बनवलेला आहे. या ग्रुपचे काम म्हणजे एक गरीब मुलांना सहकार्य करणे व गरीबांना मदत करणे. आशा फाउंडेशनच्या ग्रुपद्वारे केला पिपरा येथे गरीब मुलांच्या आश्रम मध्ये जाऊन त्यांनी कपडे व पुस्तके आणि त्यांना लागणारे साहित्याची मदत केली. तसेच पिपरा व आजूबाजूच्या गावांमध्ये लहान मुलांच्या डोळ्यांच्या ऑपरेशन मध्ये सुद्धा त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या ग्रुपला मुंबईच्या तारक मेहता का उलटा चष्मा या टीव्ही सिरियलच्या माध्यमातून आशा फाउंडेशनचे गरीब मुलांना मदत केली. त्यांच्या या ग्रुपने समाज सुधारक नाटक सुद्धा मुंबई व पुणे येथे आयोजित केले. जे मुलं आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढतात त्यांच्यासाठी त्यांनी वृद्धाश्रम बांधून दिले. तसेच यावर्षी झालेल्या पाण्याच्या दुष्काळामुळे कोल्हापूर व सांगली येथे 1,00,000 रुपयांची मदत सुद्धा आशा फाउंडेशनद्वारे करण्यात आली. आशा फाउंडेशनचे एकच ध्येय म्हणजे मुलगा व मुलगी रस्त्यावर लोकांना भीक मागताना दिसू नये. लोकांना एक मदतीचा हात सुद्धा आशा फाउंडेशनद्वारे केला जातो. नमस्कार, माझे नाव जगदीश पांडुरंगजी वानोरे. मी आशी फाउंडेशनचे उपाध्यक्ष. आमच्या आशी फाउंडेशन हा जो ग्रुप आहे हा गरीब मुलांना एक मदतीचा हात आणि गरीब लोकांना एक मदतीचा साथ म्हणून आम्हाला हा ग्रुप चालवायचा आहे. 2013 आम्ही हा ग्रुपची स्थापना मुंबई येथे करण्यात आली होती. ह्या ग्रुपमध्ये आमच्या गरीब मुलांना खास मदतीचा हात आम्हाला लागतात. त्याच्यामध्ये लोकांचा साथसुद्धा आणि लोकांच्या मदतीचा सुद्धा आम्हाला हात लागत आहे. आशा फाउंडेशन हा ग्रुप अनेक गावाचा आहे. याच्यामध्ये टोटल 20 गावं आम्ही टाकण्यात आलेले आहेत. आशा फाउंडेशन जो ग्रुप आहे हा अनाथ विद्यार्थ्यांसाठी आणि अनाथ मुलांसाठी मदतीचा हात आहे. 2013 अनाथ आश्रम मुंबईला आम्ही गरीब मुलांना कपडे त्यांना लागणारे साहित्य आम्ही त्यांना भेट दिले. या आमच्या या मदतीला तारक मेहता का उलटा चष्माच्या सिरियलाद्वारे हा ग्रुप आमचा चालला. आशी फाउंडेशन हा ग्रुप मुंबई नव्हे तर पुणे आणि अकोला या गावांमध्ये जाऊन सुद्धा आम्ही मदत केली. पुणे येथे स्मिता सपकाळ यांच्या थ्रू आम्ही अनाथ विद्यालयांसाठी एक नवीन भेट आणि नवीन त्यांना साहित्य दिले. यावर्षी आमचे जे ग्रुप आहे आशी फाउंडेशनला एकच जणाची मदत म्हणजे की लागतात तुमचीवाली साथ, लोकांची साथ आम्हाला या ग्रुपला लागत आहे. हा ग्रुप नव्या प्रकारे व नव्या याने साजरा करायचा आहे. आम्हाला आशी फाउंडेशन हा जो ग्रुप आहे हा सगळ्यांच्या एकाच जणाचा नाही, त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे सारखेच आहे. आशी फाउंडेशनचे जो ग्रुप आहे आमचावाला हा ग्रुप एकत्र होऊन आणि एकत्र जाऊन आम्ही त्यांना लोकांना मदत करतात. गरीब मुलं असो की श्रीमंत मुलं असो यांना आम्ही टोटल मदत करतात. श्रीमंताला दाखवायचं आहे की गरीब मुलं हा श्रीमंत होऊ शकतो. आमच्या आशी फाउंडेशन हा जो ह्या वर्षी नव्या प्रकारे 2018 साजरा करण्यात आलेला होता. भामडागर येथील लोकांसाठी मदत व नांदेड येथील लोकांसाठी मदत, कोल्हापूर सांगलीला झालेल्या महापुरांसाठी सुद्धा आम्ही या आशी फाउंडेशनद्वारे मदत करण्यात आली. यामध्ये 3 ग्रुप आम्ही सामील केलेले आहे. पहिला मोनाली फाउंडेशन, जनसंघर्ष समिती नागपूर, तसेच एकता गणित उत्सव मंडळ गंगा या 3 प्रकारे आमच्या या ग्रुपच्या सामील झालेला आहे. यावर्षी एकता गणेश उत्सव मंडळ म्हणजे की हरपत्याक गणपती म्हणून आपण अनेक गावांनी साजरा करतो. या हरपत्याक गणपतीमध्ये आमच्या या आशी फाउंडेशनद्वारे गरीब लहान मुलांना एक नवीन भेट म्हणजे की त्यांना लागणारे साहित्य, कपडे, पेन्सिल, खोलबर आणि पेन असे लागणारे साहित्य त्यांना आम्ही आमच्या आशी फाउंडेशनद्वारे भेट देण्यात आली. यामध्ये आमच्या ग्रुपमधील सदस्य म्हणून माझे नाव जगदीश शांगरे, तसेच रवींद्र लिखार, दत्ता शितरे, रितीश सोरते, संदेश इंगळे,
राहुल झाडे, अतुल कवडे, धीरज मुंगले, किरण बोबडे, लताताई पारसे, रितेश धुर्वे, तसेच रेणुकाताई धुर्वे, रोनाली मेंगरे, शीतल झाडे, पल्लवी नरत, मोनिका आंबटकर, प्रतीक्षा आंबटकर, सारिका मदनकर असे आमच्या ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये काही महिलासुद्धा आहेत. त्या महिलांनी लगेच ठिकाणी जाऊन मदत केली. तसेच सकाळ तनिष्या गटांसुद्धा आम्हाला या मदतीचा हात दिला. आमच्या आशी फाउंडेशन हा ग्रुप अनेक गावांमध्ये व्हावी हे आमची इच्छा आहे. माझं नाव जगदीश शानवरे. मी अशी विनंती करते की तुम्ही आम्हालासुद्धा मदत करावी, एक हात मदतीलासुद्धा आम्हालासुद्धा द्यावी अशी एक आमची. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.